नमस्कार मंडळी लजीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण गव्हाचे पापड बनवणार आहोत अगदी कडकड कर आपण पोंगा पंडित जसे खातो तशाच टाईपचे लागतात हे आणि खायलाही मस्त आहेत आपण कशासोबतही खाऊ शकतो नुसतेही खाऊ शकतो अगदी मस्त लागतात आणि खुसखुशीत सुद्धा पापड आहे ते करायलाही अगदी सोपे आहेत आणि एका वर्षासाठी किंवा दोन वर्षासाठी आपण याला करून ठेवू शकतो एका किलोमध्ये हा पापड एकशे ऐंशी ते दोनशे पापड होतोय आपण जशा छोटे पापड कसाल तितके जास्त होतील तर येथे मी दोन किलो गहू घेतलेले आहेत गहू आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने सुद्धा घ्यायचे आहे तर मी येथे दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे गहू तर दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर मस्त आपले पांढरशुभ्र गहू आलेले आहेत म्हणजे पिवळसर दिसत आहेत तर गहू आपल्याला काय करायचे आताच एक चाळणी आणि एक कपडा घेतला मी चाळणीवरती कपडा टाकून घेणार आहे तर त्या कपड्यावरती आपल्याला एक गहू टाकून घ्यायचे आहेत गव्हाची सुजी करतो तशाच प्रकारचा हा प्रकार आहे तर येथे आपण त्याला काढून घेणार आहोत कपड्यावरती म्हणजे खाली पाणी झिरपून घेणार आहोत गहू छान आपल्याला दाबून ठेवता येईल असाच कपडा घ्यायचा आहे म्हणजे जाड कपडा असला की काय होतं गहू आपला छान मुरतो आहे आतमध्ये म्हणजे ज्याची गव्हाची जी साल आहे ती निघाली पाहिजे तर आता आपण यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ आपल्याला एकसारखं गव्हाला लावून घ्यायचं आहे मीठ आणि आपण कपड्याने जे दाबून ठेवतो मस्त गहू मुरतो आतमध्ये आणि त्याचं मस्त साल निघते आणि पांढर शुभ्र अशी सोजी येते म्हणजे सुजी येते तर त्यासाठी मी छान कपड्याने त्याला दाबून ठेवते तुम्हाला दाखवत आहे मी अशा प्रकारे आपल्याला रात्रभर याला दाबून ठेवायचं आहे दाबून ठेवल्यानंतर मी त्यावरती ताट झाकण ठेवून घेते आणि आपल्याला रात्रभर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे आपले गहू छान मोरलेले आहेत आणि सुकलेलेसुद्धा आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपले छान गहू मोरून सुकून झालेले आहेत आणि हे सुकलेले गहू आपल्याला एकसारखं काय करायचं आहे एकसारखे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत मोकळे छान असे मोकळे आपले गहू झालेत हा मुरलेला गहू आपल्या हाताला मस्त गारगार -गार चा आहे म्हणजे नरम लागतोय एकदम कडक गहू लागत नाही तर आपण याला काय करणार चाळीच्या बाहेर काढून घेणार आहोत आणि कपड्यावरती एकसारखं पातळ करून याला वाळू घालणार आहोत तर उन्हात सुकू घालायचे नाही आहेत आपल्याला हे घरातच सुकू घालायचे आहेत तर हे छान कोरडे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान आपले असे कोरडे झालेले चार ते पाच घंटे झालेले आहेत कोरडंहून तर गव्हाचं पीठ करून आणण्यासाठी मी एका भांड्यात काढून घेते गव्हाला तर हे मी गहू काढून दाखवलेले आहेत तुम्हाला खूप कोरडेही नाही खूप ओललेही नाहीत तर असे आपल्याला गिरणीतून काढून आणायचे आहे ते तर मी तुम्ही बघू शकता असं छान असं पीठ करून आणलेलं आहे याचं तर असं रवेदार आपलं पीठ आलं पाहिजे हे पीठ अगदी मोकळं आणि सुटसुटीत येते म्हणजे लगेच कळतं की आपलं पीठ छान आलेलं आहे म्हणजे रवा त्यात पडलेला आहे याचा रवासुद्धा निघतो तर इथे आपण छान चाळणीने गाळून घेणार आहोत त्याला बारीक चाळणीनेच मी इथे गाळून घेणार आहे तर मी इथे बारीक चाळणी घेतलेली आहे आणि आपल्याला पीठ गाळून घ्यायचं आहे तर येथे पीठ आपलं गाळून झाल्यानंतर वरती जे साल राहतं गव्हाचं ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि खालचं जे पीठ आहे वाईट पीठ पडतं याचं म्हणजे रवेदार पीठ पडतंय तर येथे आपण सर्व पीठ चाळून घेणार आहोत आणि वरती जे साल आलेलं आहे चाळणीवरती ते बाजूला काढून ठेवणार आहोत तर अशाच प्रकारे आपण पूर्ण पीठ चाळून घेणार आहोत आणि वरचं जे साल आहे ते आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे बाजूला ठेवून देणार आहोत तर वरच्या सालामध्ये रवा सुद्धा असतो म्हणजे गव्हाचा रवा पडतो ह्या छान आपल्याला वाळून याला ताटाने जर फटकून घेतलं तर छान आपला रवा बाजूला पडतो याचा रवासुद्धा आपल्याला कामी येतोय तर हे पीठ आपल्या इथे रेडी झालेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे तर मी आता बाजूला ठेवते आणि हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदूळ मी तीन दिवस भिजू घातलेले होते पाण्यामध्ये म्हणजे सावलीतच भिजू घालायचे आणि भिजू घातल्यानंतर घरातच सुकू घातल्यानंतर याला चिक गव्हाचा जो चिकवाळू घातलेला होता तो मी यामध्ये टाकून मिक्स करून दळून घेतलेला आहे याची लिंक मी तुम्हाला कसं पीठ बनवलंय त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याचे पापडसुद्धा करून दाखवलेले आहे तर मी इथे आपलं गव्हाचं जे सुजी करून घेतलेली आणि तांदळाचं पीठ जे, जे करून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी अर्धा ग्लास घेणार आहे मोजून आपल्याला अर्धा ग्लासच घ्यायचं आहे आणि परत अर्धा ग्लास आपलं गव्हाचं जे पीठ आहे आपण ते सुद्धा मोजून घेणार आहोत जितकं तांदळाचं पीठ घेतलं आहे तितकंच आपल्याला गव्हाचंसुद्धा पीठ घ्यायचं आहे ते म्हणजे तेव्हा गव्हाचा पापड आपला छान येईल तर मी इथे अर्धा ग्लास गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत आपल्याला एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे ते म्हणजे मिक्स झालं पाहिजे तर येथे मिक्स झाल्यानंतर मी परत ग्लासात टाकून मोजून घेते आपलं पीठ किती झालं ते अर्धा अर्धा ग्लास मी पीठ घेतलेलं होतं दोन्ही पण आणि एकसारखं आपल्याला हे पाण्याचं माप घेण्यासाठी आपण याचं पीठ मोजून घेणार आहोत परत जे मिक्स केलेलं पीठ आहे ते मी ग्लासामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथे आपलं बरोबर ग्लास भरून झालेला आहे तो तर तुम्ही बघू शकता आपल्याला पाण्याचं मापासाठी हे मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आहे इथे एक ग्लास मी पीठ करून घेतलेला आहे दोन्ही तर मी एक पातीला घेतलंय छोटं आणि ज्या ग्लासाने आपलं पीठ मोजून घेतलंय त्याच ग्लासाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण आपण खिसी घेतोय ना म्हणजे पीठ शिजवतोय ना त्यासाठी पाणी हे आपल्याला मापाचंच असलं पाहिजे मी गच्च भरून ग्लास पाणी टाकून दिलेलं आहे म्हणजे काठो काठ ग्लास भरलेला आहे तर आपल्याला याला उकळी आणण्यासाठी आपण गॅसवरती त्याला ठेवून घेणार आहोत तर छान आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे त्यासाठी मी त्यावर प्लेट ठेवून घेते तर इथे उकळी आल्यानंतर तर तुम्ही बघू शकता छान आपली उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण काय करणार आहोत फुलछाप खार मी घेतलेला आहे एक चमचा मोजून आपल्याला एका ग्लासाला एक चमचा फुलछाप पापुड खार टाकायचा आहे दोन ग्लास टाकत असाल तर दोन ग्लास फुलछाप पापूड खार टाकायचा आणि तुमच्या आवडीनुसार ओवा तुम्ही टाकू शकता मी थोडा जास्त टाकलेला आहे म्हणजे अर्धा चमचा टाकलेला आहे तुम्ही चिमूटभर सुद्धा ओवा टाकू शकता त्यामध्ये आणि आपण जे पीठ मोजून घेतलं होतं एक ग्लास तांदळाचं आणि गव्हाचं ते एकदम आपल्याला आतमध्ये टाकून द्यायचं आहे आणि वरती जो फेस येतोय म्हणजे त्याला बुडबुडे येतात ते वरती ओद्यायचे आहेत आणि आल्यानंतर आपल्याला एक सारखं लाटण्याच्या सहाय्याने एक सारखं त्याला फिरवायचं आहे इथे आपल्याला थोडासा गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि मस्त लाटण्याच्या साह्याने एक सारखं आपल्याला पीठ घोटून घ्यायचं आहे हे पण तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं मिक्स पीठ झालेलं आहे अगदी सोपं आहे करायला माप आणि मेजरमेंटने जर केलं तर अगदी सोपं जाते करायला तर एका एक मिनटासाठी आपण याच्यावर ताटली झाकण ठेवून घेतोय म्हणजे ताट झाकण ठेवून घेतो इथे तर आपलं ताट झाकण मी काढून घेते तुम्ही बघू शकता मस्त आपलं खिसी झालेली आहे स्मूथ लागते आपल्या लाटण्याला तर अशाच प्रकारे आपल्याला खिसी घ्यायची आहे ही, ही। तर आपण खिसी शिजली का नाही हे चेक करून बघूया त्यासाठी मी हाताने थोडंसं दाब प्रेस करून बघते पिठाला तर आप बिना पाण्याचा मी हात लावलेला आहे तर आपल्या हाताला काहीच चिटकत नाही याचा अर्थ आपली खिसी शिजून झालेली आहे म्हणजे पीठ शिजून झालेलं आहे पीठ शिजून झाल्यानंतर मी एक कॅरीबॅग घेतलेली आहे त्या कॅरीबॅगमध्ये आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला मळून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला ला लाटायला गृहिणीसोबत म्हणजे मैत्रिणीसोबत असतील तर आपण दोन ग्लासाची खिशी घेऊ शकतो जर आपण एकटे लाटत असाल तर आपण इतकीच खिसी घ्यावी म्हणजे एका एक ग्लासाचीच खिशी घ्यावी अगदी सोप्या जातात करायला ह्या तर मी ते एक ताट घेतलेलं आहे आणि हे बेलणं कसं करायचं आहे म्हणजे लाटणं कसं करायची याला चिकटपट्टी कशी चिटकायची आहे याची मी जे तांदळाचे पापड केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओ आणि डिंकाचं पाणीसुद्धा कसं करायचं आहे त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आपल्याला पहिल्यांदाच नंतर दुसऱ्या पापडाला किंवा तिसऱ्या पापडाला ताटाला लावून घ्यायचं नाही आहे पाणी पहिल्याच पापडाला हे पाणी लावायचं परत लावायचं नाही आहे आणि तुम्हाला जर वाटलं की आपलं पापड चिटकत नाही तर ते पाणीसुद्धा आपल्याला डिंकाचं पाणीसुद्धा आपल्याला लावण्याची गरज पडत नाही तर इथे ते न चिटकता असं पीठ झालेलं आहे त्यामुळे आपण डिंक नसता लावला तरी चालत होता तर तुम्ही बघू शकता छान आपली मी एक गोल आकाराची लाटी तयार करून घेतलेली आहे तुम्ही ज्या आकारात करायचे असतील पापड त्या आकारात करू शकता येते मी मध्यम आकाराची लाटी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता लाटी करताना बिलकुल हाताला चिटकत नाही हा आपली खिशी ज्यावेळेस छान येते ना त्यावेळेस एकदम पापड छान येतो म्हणजे हातालासुद्धा चिटकत नाही तर पापड करताना काय करायचं आहे एक थोडंसं लाटून झालं की ताट आपल्याला गोल फिरून घ्यायचं म्हणजे आपल्या साईडला करून घ्यायचं आहे छान दोन्ही हाताने प्रेस करून आपल्याला छान दाबून पापड लाटायचा ह्या अगदी स्मूथ असतं हे पीठ आणि तुम्ही बघू शकता लाटण्याला सुद्धा आपल्याला चिटकत नाही आणि एक गोष्ट म्हणजे गव्हाचा जो पापड आहे ना तो तुटत सुद्धा नाही मस्त होता हे पापड आणि खायला खरंच खूप मस्त लागतात आणि लाटायला तुम्ही बघू शकता अगदी सोप्या हो पद्धतीने लाटलेला आहे मी आपलं लाटणं परत फिरलं तरी चिटकून पापड येत नाही येते त्याच्यामुळे लाटायला अगदी सोपा आहे आणि पटकन होणारे पापड आहेत लाटायला अगदी हात दुखायची गरज नाही आहे कारण हा हे पीठ शिजून घेतल्यामुळं खूप नरम असतं त्यामुळे असं आपला पटकन असा पापड होतोय तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी, पद्धती मी तुम्हाला पापड लाटून दाखवलेला आहे तर इथे आपला छान पातळ पापड तयार झालेला आहे अगदी काढायलाही सोपा जातो तर तुम्ही बघू शकता मी बोटाच्या साहाय्याने थोडंसं काढून घेते त्याला तर काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं असं एका हाताने ओढत घ्यायचं आणि एक ताट हातात धरून घ्यायचं आहे अगदी चिटकत नाही हा पापड तर तुम्ही बघू शकता असा पापड निघालेला आहे काचासारखा आपला पापड दिसतो इथे तर मी इथे दुरडी घेतलेली आहे मोठी तुम्ही टोपलं किंवा काही नसेल टोपलं तर आपण शेजारी कापड आथून त्या कापडावर सुद्धा टाकू शकता हा पापड फक्त एकावर एक पापड टाकायचे नाहीत छान असे आपले पापड तयार झालेले आहेत प्रत्येक गृहिणीला जमल असं पापड आहे आणि खायला सुद्धा रुचकर आहे तुम्ही एकदा केला तर नेहमी करत राहासाल आणि हे पापड आपल्याला एक ती दोन वर्षे साथी ते दोन वर्षासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो अगदी छान पापड आहेत तर मी आता हे वाळू घालण्यासाठी गच्चीवर आलेली आहे खाली बास टाकलेली आहे तुम्ही याला कॅरीबॅगवरती कपड्यावरती कशावरही सुद्धा टाकू शकता तर छान आपले असे पापड झालेले मी वाळून घेते इथे तर एकही पापड आपला इथे तुटलेला नाही छान आपला पापड आलेला आहे आणि पारदर्शक खूप असतो हा पापड आणि खायला एकदम खुसखुशीत असल्यामुळे नरम असा पापड असतो हा उन्हात सुकू घातल्यानंतर चार ते पाच तासामध्येच हे पापड वाळून निघतात आपले अगदी पतले असल्यामुळे काय होतं लवकर वाळतो पापड आणि थोडासा वाळायचा राहिला असेल तर टोपल्यात आपल्याला टोपल्यात ठेवायची आणि टोपलं उन्हात ठेवून द्यायचं आहे कारण काय होतं हा पापड हवा आली की लवकर उडतो बाहेर त्यासाठी टोपल्यात ठेवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर छान वाळलेले पापड आता मी खाली आणलेले आहेत आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे ते तर आपण चेक करून घेतो आहे आपलं तेल तापलं आहे की नाही ते आपलं तर येथे आपलं तेल तापून झालेलं आहे आणि मी तुम्हाला छान आपला पापड तळून दाखवते आहे मस्त असे आपले पापड एकदम डबलनं फुलतात आणि खायलाही रुचकर असल्यामुळे आता मी तुम्हाला पापड टाकून दाखवते आहे कढईमध्ये कढईमध्ये टाकताना डबल होणारा पापड आहे हा तर तुम्ही बघू शकता छान आपला पापड डबल झालेला आहे परत एक पापड तुम्हाला मी तळून दाखवते आहे इथे तर, तर ताक -ताक छान अशी आपली पापड झालेले आहेत तर अगदी मस्त आहे ते पापड आणि आता मी दुसरा पापडसुद्धा तुम्हाला तळून दाखवते आहे टाकताक क्षणी डबल होणारा पापड म्हणजे खूप छान आहे हा पापड आणि खायला खरंच मस्त लागतोय अगदी खमंग पापड आणि आपण कडकड्या कर म्हणजे पोंगे जसे खातो तशाच पद्धतीचे पापड आहेत आपण कशा सोबतही खाऊ शकतो आपण मसाला पापड करून सुद्धा याला खाऊ शकतो तर येथे मी तुम्हाला तोडून दाखवते आहे पापड अगदी मऊ म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारा पापड आहे तेल सुद्धा पित नाही तो म्हणजे तेलकट होत नाही पापड तर छान असा आपला पापड आपण एका वर्षासाठी किंवा दोन वर्षासाठी स्टोअर करून ठेवण्यासाठी पापड करू शकता तुम्हाला जर हा माझा पापडाचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय